नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी मारुती शहाणे आजच्या व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करतो इयत्ता नववी विषय विज्ञान भाग मधील सतराव्या विषयी आपण माहिती घेतोय यापूर्वीचा व्हिडिओ आपण नक्की पाहिला असेल आजच्या या दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण पुढील भाग पाहणार आहोत टॉपिकचं नाव आहे इंट्रोडक्शन टू बायोटेक्नॉलॉजी मागील व्हिडिओ मध्ये आपण अॅनिमल बद्दल डिस्कशन करत होतो आणि इंट्रोडक्टरी पार्ट आपण अॅनिमल टिश्यू बद्दलचा पाहिलेला आहे आजच्या व्हिडिओ मध्ये आपण नेक्स्ट पॉइंट बघणार आहोत तो म्हणजे एपिथेलियल टिश्यू सो टुडे वी डिस्कस अबाउट द नेक्स्ट पॉइंट दॅट इज द एपिथिलियल टिश्यू ज्याला अभिस्तर उती असं मराठीमध्ये म्हणतात विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहित आहे की आपल्या शरीरावरती त्वचेचं आवरण आहे म्हणून आपण सुरक्षित आहोत बाह्य पॅथोजन असतील म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे रोगकारक जंतू असतील त्यामध्ये व्हायरस असेल बॅक्टेरिया असेल किंवा फंगल असेल तर या सर्वांपासून शरीराचं संरक्षण करण्यासाठी एक लेअर किंवा आच्छादन ज्याला म्हणता येईल कव्हरिंग याचं काम ही त्वचा करते आणि हा त्वचा जी त्वचा आहे ते हे एपिथिलिय टिश्यूचाच एक प्रकार आहे ज्या प्रमाण शरीराच्या वरती आवरण आहे म्हणून आपण सुरक्षित आहोत त्याच्या प्रमाण शरीराच्या भागामध्ये उदाहरणार्थ आपल्या तोंडाचा आतील भाग असेल किंवा रक्तवाहिन्यांचा आतील भाग असेल फुप्फुसांमधील अल्ओलाचा आतील भाग असेल अशा वेगवेगळ्या ठिकाणी या अभिस्तर ऊती म्हणजे एपिथेले टिशू असतात लक्षात येत आहे म्हणजे आपल्या शरीराच्या संरक्षणार्थ काम करणारा जो टिश्यूचा प्रकार आहे तो म्हणजे एपिथेलिट टिश्यू आपण बघणार आहोत एक्झॅक्टली एपिथेले टिश्यूचे प्रकार कोणते आहेत या टिशू कोण शरीराच्या भागात सापडतात त्यांची रचना कशी असते या विषयाची माहिती आपण या मध्ये बघणार आहोत प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग इन द अॅनिमल बॉडी आर कॉल्ड एपिथेलियल टिशू लक्षात घ्या प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग किंवा प्रोटेक्शनचं काम करणारा टिश्यू म्हणून हा एपिथेलियल टिश्यू ओळखला जातो मी आता सांगितलं की शरीरावरती जी त्वचा आहे हे सुद्धा एक एपिथेलियल टिश्यूचं उदाहरण आहे सेल्स इन धीस टिशू आर क्लोज पॅक अँड फॉर्म कंटिन्युअस लेअर या एपिथेलियल टिशूचं वैशिष्ट्य काय बघा तर याच्यामध्ये असंख्य सेल्स आहेत आणि या सेल कशा आहेत क्लोजली पॅक्ड अँड फॉर्म अ कंटिन्युअस लेयर जसं आपल्या घरामध्ये फरशी असते ना एक सलग अंथरली तशा सेल एकमेकांना कॉम्पॅक्ट जोडून एक लेअर तयार झालेला असतो जसं आपण त्वचेचं उदाहरण सांगतो त्याप्रमाणे सो सेल इन दिस टिशू आर क्लोजली पॅक्ड देर इज नो गॅप इन बिटवीन दॅम अँड दे आर कंटिन्युअस फॉर्मिंग अ लेअर एनी मटेरियल दॅट एंटर्स द बॉडी फर्स्ट एनकाउंटर्स एपिथिलिय टिश्यू शरीरामधील बाहेर कोणताही भाग जर जायचा असेल तर त्याचा पहिला संपर्क हा एपिथिलिय टिश्यूशी येतो सेल्स ऑफ द एपिथेलियल टिश्यू आर सेपरेटेड फ्रॉम द सेल्स ऑफ अदर अड अंडरलाइनिंग टिश्यूज बाय अ फायब्रस मेम्ब्रेन या त्वचेच्या खालच्या बाजूला किंवा एपिथेलियल सेलच्या खालच्या बाजूला इतर जे टिश्यू आहेत त्याच्यामध्ये फायब्रस मेम्ब्रेन आपल्याला पाहायला मिळतं द स्किन म्यूकस लेअर ऑफ द माउथ कॅव्हिटी देन इनर सर्फेस ऑफ ब्लड वेसल वॉल्स ऑफ द दोलाय आर मेड अप ऑफ एपिथेलिल टिश्यू सो वी सी हियर द एक्झाम्पल्स दिस स टिश्यू इज फाउंड सो एपिथेलिल टिश्यू इज फाउंड इन अ स्किन देन म्यूकस लेअर ऑफ अ माउथ कैविटी देन इनर सर्फेस ऑफ ब्लड वेसल अँड वॉल्स ऑफ अल्व्योलाय परत एकदा बघा या जे एपिथेलियल टिश्यू आहेत यांचं नेमकं ठिकाण काय कोणत्या भागात आढळतात तर त्वचेवरती किंवा तोंडातील आतल्या भागामध्ये म्युकस लेअर ज्याला आपण म्हणतो माउथ ले इनर लेअर त्याच्यानंतर ब्लड वेसेलचे अंतर्गत भाग आहे त्यामध्ये आणि फुप्फुसांमध्ये असणारे अलिओला इथे ह्या आपल्याला पाहायला मिळतात त्यानंतर आपल्याला नेक्स्ट एक प्रश्न विचारलाय युज युअर ब्रेन पॉवर व्हॉट किप्स द व्हेरियस ऑर्गन्स अँड ऑर्गन सिस्टीम सेपरेट फ्रॉम इच अदर अँड हाऊ शरीरामधील जे वेगळे ऑर्गन असतील किंवा ऑर्गन सिस्टीम्स असतील हे एकमेकांपासून वेगळे कसे ठेवले जातात एक मेम्ब्रेन किंवा एक लेयर असतो की ज्याच्यामुळे या ऑर्गनच्या मध्ये सेपरेशन आपल्याला पाहायला मिळतं नेक्स्ट आपण अतिशय महत्वाचा पॉइंट आपण विचारात घेणार आहे तो म्हणजे टाइप्स ऑफ अ एपिथिलियल टिश्यू आपण पॉईंट कोणता बघणार आहोत बघा टाइप्स ऑफ अ एपिथिलियल टिश्यू या एपिथिलियल टिश्यू कोण कोणते कौं प्रकार आढळतात त्यानंतर त्याची रचना कशी आहे या वेगळ्या वेगळ्या प्रकारचे जे टिश्यू आहेत ते फिरल टिशू त्याचे लोकेशन काय म्हणजे कोणत्या ठिकाणी आढळतात त्याची रचना कशी आहे आणि फंक्शन कसं आहे या पद्धतीने आपण माहिती घेणार आहोत मला वाटतं तुम्हाला आठवत असेल पहा की बायोलॉजीचा अभ्यास करत असताना तुम्हाल मी तुम्हाला सांगितलं होतं की आपल्याला एक्झॅक्टली एखादं स्पष्ट कर कन्सेप्ट सांगण्यासाठी किंवा लक्षात ठेवण्यासाठी पी एस एफ फॉर्म्युला लक्षात ठेवा असं मी बोललो होतो काय म्हणालो तुम्ही बघा परत एकदा मी सांगतो पी एस एफ पी एस एफ म्हणजे काय तर पोझिशन स्ट्रक्चर आणि फंक्शन त्याच पद्धतीने आपण लोकेशन म्हणजे पोझिशन सांगतोय त्यानंतर स्ट्रक्चर आणि फंक्शन सांगतोय हे लक्षात राहण्यासाठी आपल्याला सोबत डायग्राम पण दिलेली ठीक आहे या पॉईंटच्या आधारे आपण हा कन्सेप्ट समजून घेणार आहोत एक एक करून आपण एफिथिलियल टिश्यूचे जे प्रकार आहेत ते बघणार आहोत सुरुवातीला एक जजमेंट यावं म्हणून मी थ्रूआउट दाखवतो बघा यामध्ये स्क्वॅमस एफिथिलियम त्यानंतर स्ट्रायटेड एफिथिलियम दुसरा प्रकार त्यानंतर थर्ड आहे ग्लॅन्ड्युलर एफिथिलियम फोर्थ आहे कॉलमनर एफिथिलियम त्यानंतर सिलिएटेड एफिथिलियम आणि नेक्स्ट जो आहे तो क्युबॉइडि एपिथिलियम असे एकूण सहा प्रकारचे एपिथिलियल टिश्यू आपल्याला पाहायला मिळतात त्या प्रत्येकाबद्दलची माहिती आपण आता बघणार आहोत जो पहिला प्रकार एपिथिलियल टिश्यूचा आहे तो म्हणजेच स्क्वॅमस एपिथिलियम जो पहिला प्रकार आपण पाहतोय तो म्हणजे स्क्वॅमस एफिथिलियम स्क्वॅमस एपिथिलियमची रचना कशी आहे बघा हे डायग्रॅमॅटिक रिप्रेझेंटेशन आहे की मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की घरामध्ये जसे आपण टाईल्स टाकतो त्याची रचना असते एका शेजारी एक आणि असं अखंड लेअर तयार होतो तसे या सेल्स आहेत त्यांचं वैशिष्ट्य काय लोकेशन बघा इनर सर्फेस ऑफ माउथ इसोफेगस देन ब्लड वेसल्स अँड अल्लाय जस्ट अगदी इनिशियली मी तुम्हाला सांगितलं की हे जो स्क्वॅमसिफिथिलियम आहे जे पोझिशन काय ते इनर सर्फेस ऑफ माउथ आपलं जे तोंड आहे त्याच्या आतल्या भागाच्या अस्तरमध्ये त्यानंतर मध्ये आणि ब्लड वेसलच्या आतल्या भागामध्ये आढळतात त्यांचं स्ट्रक्चर कसं आहे दीज आर थिन स्मॉल फ्लॅट सेल्स फ्रॉम द सेमी परमिएबल मेम्ब्रेन सो दीज सेल्स आर थिन हे अतिशय पातळ आहेत आकारानं लहान आहेत आणि विशेष म्हणजे या फ्लॅट सेल्स आहेत आणि याचा परिणाम काय तर त्यांच्यापासून एक पातळ असा लेयर तयार होतो आणि जो लेअर सेमी परमिएबल आहे सेमीपर्मियबल याचा अर्थ काय तर काही पदार्थांना आत येऊ देणं किंवा बाहेर जाणं याच्यासाठी ठरवलं जातं म्हणजे काही ठराविक पदार्थांची जा येणं अलाउ करणं हे करत असतं किंवा स्क्वॅमोसेफिथिलियम करतो त्यानंतर त्याचं फंक्शन काय बघा सिलेक्टिव्ह ट्रान्सपोर्ट ऑफ अ सबस्टन्सेस विशिष्ट पदार्थांचा ट्रान्सपोर्ट होऊ देणं हे त्याचं फंक्शन आहे सिलेक्टिव्ह ट्रान्सपोर्ट ऑफ अ सबस्टन्सेस मला वाटतं हा जो पहिला प्रकार आहे स्क्वॅमोसेफेथिलियमचा आपल्या लक्षात आला असेल त्यानंतर सेकंड जो आहे तो म्हणजे स्ट्रायटेड एपिथिलियम स्ट्रायटेड आणि मध्ये काय फरक आहे बघा तर आपण आता जो पहिला प्रकार पाहिला याच्यामध्ये एक लेअर आपल्याला पाहायला मिळतोय जसं घरातल्या टाईल्स आहेत त्याप्रमाणे तसं मध्ये स्ट्रॅटा याचा अर्थ थर किंवा लेअर तर या स्ट्रॅटिफाईड एपिथिलियम मध्ये एकावरती एक अशा अनेक सेल्स आहेत आणि त्याचे लेअर्स तयार झालेत आपल्याला दिसत आहे लक्षात येत आहे वेगवेगळ्या अनेक लेयर असणं हे याचं वैशिष्ट्य त्यानंतर त्याचं पोझिशन काय बघा लोकेशन आउटर लेअर ऑफ अ स्किन आपली जी त्वचा आहे त्याचा आउटर जो लेअर आहे हा स्ट्रॅटिफाईड एपिथेलियम पासून बनलाय देन इट फॉर्म बाय मेनी लेअर्स ऑफ अ सेल याचं वैशिष्ट्य काय तर अनेक लेअर्स आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतात आणि फंक्शन बघा प्रिव्हेन्शन ऑफ वेअरिंग ऑफ ऑर्गन्स अँड प्रोटेक्शन ऑफ ऑर्गन्स जे शरीरामध्ये वेगवेगळे ऑर्गन्स आहेत त्यांचं वेअरिंग याचा अर्थ झीस होणं हे कंट्रोल केलं जातं नियंत्रित केलं जातं आणि त्यांना संरक्षण दिलं जात हा सेकंड प्रकार आपण पाहिला स्ट्रायटेड एपिथिलियम नेक्स्ट आपण बघूया ग्लँड्युलर एपिथेलियम ग्लँड्युलर एपिथेलियम हा शब्द किंवा नाव कसं तयार झालं बघा तर हा असं एपिथेलियमचा प्रकार आहे की ज्यामध्ये ग्लँड्स आहेत ग्लँड्स म्हणजे ग्रंथी तुम्ही जेव्हा डायग्रॅम पाहाल त्या मध्ये आपल्याला लक्षात येईल पहा की याच्यामध्ये ग्रंथी आहे तिथे दिसतात ना या मी पॉइंटर दाखवतो त्याप्रमाणे बघा या ग्रंथीची ओपनिंग वरती दिसत आपल्या शरीराच्या संरक्षणार्थ आपल्या शरीरामध्ये घामाची निर्मिती किंवा तैलग्रंथी असतात अश्रू ग्रंथी असतात अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ग्रंथी आहेत तर यांची जी काय रचना असेल किंवा संरचना असेल किंवा जो प्रकार आहे तो म्हणजे ग्लँड्युलर एपिथेलियम ठीक आहे आपण सध्या जो बघतोय तो ग्लॅंड्युलर ची माहिती पाहतोय की ज्याची रचना इनर लेअर ऑफ अ स्किन आता एक्झॅक्टली ग्लँड्युलर एफिथिलियम आपल्याला कुठं पाहायला मिळतो तर स्किनच्या इनर मध्ये देन सेल्स कंटेन द वेसिकल पॅक्ड विथ सिक्रेटरी मटेरियल या ग्लाइंडुलरेफिथिलियमचं वैशिष्ट्य काय तर याच्यामध्ये सेल्स आहेत आणि ज्याच्यात आत व्हेसिकल्स आहेत व्हेसिकल्स म्हणजे छोटे छोटे कंटेनर की ज्या प्रकारचं सिक्रिशन या सेल्स करतायत त्यानुसार त्यांच्यामध्ये सिक्रेटरी सॅक्स असतात किंवा कंटेनर्स असतात उदाहरणार्थ घाम असेल तर घामाचे ग्रंथी असतील तर त्याच्यामध्ये घामाचं स्टोअर होईल किंवा तैलग्रंथी असतील सेबम त्याच्यामध्ये स्टोअर केलं जाईल त्यानंतर त्याचं फंक्शन बघा सिक्रेशन ऑफ अ स्वेट दॅट देन इज देन देन सेबम अँड म्युकस या ज्या ग्लँड्युलर एपिथेलियम आहे याचं फंक्शन काय तर वेगवेगळ्या प्रकारचे सिक्रेशन की ज्यामध्ये स्वेट म्हणजे घामाचं सिक्रेशन असेल आणि ऑइल सेबम आपली जी त्वचा आहे हे अगदी ड्राय नसते तर ती ऑइली दिसते त्याचं कारण काय तर ऑइल म्हणजे सेबम सिक्रेशन याच्यामधून होत असतं तर हे घडण्यासाठी आवश्यक असणारा जो टिश्यू आहे तो म्हणजे ग्लँड्युलर एपिथिलियम काही ठिकाणी म्युकस सिक्रेशनचं सुद्धा काम हे ग्लँड्युलर एपिथेलियम करतात नेक्स्ट आपण बघूयात कॉलमनर एपिथेलियम कॉलमनर एपिथेलियम त्याचे डायग्राम बघा डायग्रामेटिक रिप्रेझेंटेशन दिलंय या टिश्यूचं वैशिष्ट्य काय त्याच्यामधल्या ज्या सेल आहेत हे अशा सारख्या आहेत म्हणजे खांबासारख्या स्तंभासारख्या दिसणारे आहेत अनेक सेल्स अशा उभ्या खांबासारख्या आहेत त्याची रचना अशी दिसते म्हणून आपण त्याला कॉलमनर एपिथेलियम असं म्हणतो पोझिशन काय बघा इनर सर्फेस ऑफ म्यूक इनर सर्फेस ऑफ अ इंटेस्टाईन एलिमेंटरी कॅनाल इनर सरफेस इंटेस्टाईन जे आहे आपली नलिका त्याच्या आंतर भागामध्ये आतला जो लेयर आहे त्याच्यामध्ये हे कॉलमन रेफिथेरियम आढळतात त्यानंतर त्याचं स्ट्रक्चर कसं बघा कॉलम लाईक टॉल सेल आता मी तुम्हाला सांगितलं की कॉलमन रेफिथेरियम मध्ये कॉलम सारख्या उंच अशा सेल्स आढळतात देन अपर फ्री मेड ऑफ ऑफ दी सेल्स द प्लेसेस अन्न नलिकेच्या आतल्या भागामध्ये सेल आढळतात आणि त्याचा जो वरचा पोर्शन आहे याच्यामध्ये फोल्ड्स आपल्याला पाहायला मिळतात की जिथं ते ऍब्सॉर्प्शनचं काम करतात त्यानंतर त्यांचं फंक्शन बघूयात सिक्रिशन ऑफ अ ज्यूस ऍब्सॉर्प्शन ऑफ अ फंक्शन काय ऑफ ऑफजेस्टिव्ह ज्यूस पचनाशी रिलेटेड जे आवश्यक असणारे पाचक रस आहेत त्यांची निर्मिती करणं किंवा ते तयार करणं त्याच त्या मधून बाहेर टाकणं किंवा त्या रिजनमध्ये बाहेर टाकणं हे त्यांचं फंक्शन आहे आणि ॲब्सॉर्ब्शन ऑफ अ दोन फंक्शन हे करतात एक म्हणजे डायजेस्टिव्ह ज्यूसची निर्मिती असेल ते बाहेर टाकणं असेल आणि त्याचबरोबर आवश्यक असणारे न्यूट्रिएंट्स न्यूट्रिएन्टबसॉर्ब करण्याचं काम करतात त्यानंतर नेक्स्ट पार्ट आपण बघूयात तो म्हणजे सिलिएटेड एपिथेलियम नेक्स्ट पार्ट आपण बघूयात सिलिएटेड एपिथेलियम सिलिएटेड ची रचना कशा प्रकारची आहे हे डायग्रामेटिक रिप्रेझेंटेशन बघा जर आपण डायग्राम व्यवस्थित पाहिली तर आपल्याला असं लक्षात येईल की या सेलच्या वरच्या बाजूला मी झूम करतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल इथं अगदी छोटे छोटे हेरी स्ट्रक्चर दिसतात पा हेरी आउटग्रोथ दिसतात तर हे सिलिया आहेत सिलिया म्हणजे हेरी आउटग्रोथ हे त्यांचं वैशिष्ट्य आहे लोकेशन बघूया त्याच्याबद्दल इनर सर्फेस ऑफ रेस्पिरेटरी ट्रॅक आपला जो रेस्पिरेटरी ट्रॅक आहे श्वसन मार्ग आहे त्याच्या आंतर भागामध्ये या सेल्स आपल्याला आढळतात त्यानंतर त्याचे स्ट्रक्चर बघा अप्पर फ्री सर्फेस ऑफ द सेल बियर्स मायन्यूट हेअर लाईक प्रोसेसेस या सेलची रचना आपण जर पाहिली तर याच्या वरची बाजूची इथे दिसते म्हणजे त्याचे फ्री एंड्स आहेत तर या फ्री एंडला छोटे छोटे हेअर सारखे आउटग्रोथ आपल्याला पाहायला मिळतात की ज्याला आपण सिलिया असं म्हणतो ठीक आहे त्यानंतर फंक्शन बघूयात पुश म्युकस अँड एअर फॉरवर्ड टू की द एअर पॅसेज फ्री सो ज आर प्रेझेंट इन अ रेस्पिरेटरी ट्रॅक सो द्यूकस विचार अ फ्लो इन अ स्पेसिफिक फॉरवर्ड डायरेक्शन एज वेल एज एअर इज ऑल्सो अलाउड टू फ्लो इन अ फॉरवर्ड डायरेक्शन सो नेझल पॅसेज ऑरेस्पिरेटरी पॅसेज इज केप्ट क्लीन विथ द हेल्प ऑफ सिलेटेड एपिथिलियम श्वसन मार्गामध्ये या सेल्स असतात आणि ते म्युकस आणि हवा पुढच्या दिशेनं पुश करण्याचं काम हे करतात आणि त्यामुळं हा जो नेसल, नेसल पॅसेज आहे तो फ्री ठेवण्याचं काम यांच्या मार्फत केलं जात लास्ट जो प्रकार आहे तो म्हणजे क्युबॉर्ड लेफिथेलियम क्युबॉर्ड लेफिथिलियम नावाचा लक्षात आहे की या सेल क्यूब सारखे असतात किंवा ठोकळ्यासारखे या सेल दिसतात पहा एक ठोकळा दुसरा ठोकळा याप्रमाणे अनेक क्यूब एकमेकांच्या शेजारी मांडल्यासारखे स्ट्रक्चर दिसत हे क्युबॉर्ड एफिथेलियम ही डायग्रॅम झाली त्याची त्यानंतर लोकेशन बघूयात आपण ट्युब्युल्स ऑफ अ किडनी दॅट इज द नेफ्रॉन एज वेल ॲज द सलायवरी सलायवरी ग्लाइंड क्युबॉर्ड एपिथेलियम कुठे आढळतात तर किडनीमध्ये जे नेफ्रॉन्स आहेत त्या नेफ्रॉनमध्ये या एपिथेलियम आढळतात त्याचबरोबर ज्या सलायवरी ग्लाइंड्स आहेत सलायवा ज्याला आपण लाळ लाळ असं म्हणतो या ग्रंथी ग्रंथीमध्ये सुद्धा एपिथेलियम आढळतं त्याचबरोबर दी सेल्स आर क्युबॉइडल स्ट्रक्चर त्यांचं काय तर त्या क्यूब सारख्या आहेत म्हणून आपण त्याला क्युबॉइडले किती म्हणतो देन फंक्शन बघूयात आपण रिॲब्सॉर्बशन ऑफ युजफुल मटेरियल्स फ्रॉम युरिन अँड सिक्रिएशन ऑफ अ सलायवा ज्या ठिकाणी या सेल्स आहेत त्यानुसार त्यांचं फंक्शन आहे नेफ्रॉनचा जर विचार केला तर नेफ्रॉन मध्ये रिअबसॉर्बशनचं फंक्शन केलं जातं म्हणजे युरिन फॉर्मेशन जरी झालं तर त्याच्यामध्ये असणारे आवश्यक घटक हे रिॲब्सॉर्ब करण्याचं काम या क्युबॉर्ड एपिथेलियम सेल करतात त्याचबरोबर माउथ रिजनमध्ये जिथं सलायवा सिक्रेशन होतं तर त्या सलायवाचं सिक्रेशन करण्याचं काम हे क्युबॉर्ड एपिथेलियम करतं यूज युअर ब्रेन पॉवर आपल्याला एक प्रश्न विचारला पा एपिथेलियल टिश्यू सेट टू बी अ सिंपल टिश्यू या एपिथेलियल टिशूला सिंपल टिशू असं म्हणतात तर त्याला सिंपल टिश्यू का म्हटलं जात आहे मला वाटतं मागच्या व्हिडिओमध्ये आपण स्पष्टीकरण पाहिलं तुमच्या लक्षात असेल की सिंपल टिश्यू आणि कॉम्प्लेक्स टिश्यू मध्ये काय फरक आहे की ज्या वेळेला टिश्यू तयार होत असताना जर सर्व सेल एकसारख्या प्रकारचे असेल तर त्याला सिंपल टिश्यू आपण म्हणतो आणि जर यात वेगवेगळ्या प्रकारच्या सेल्स एकत्र आल्या तर त्याला आपण कॉम्प्लेक्स टिश्यू म्हणतो आता इथं जरी सहा वेगळ्या प्रकारचे आपण इफिथिलियल टिश्यू पाहत असलो तरी त्यातला एक एक टिश्यू जर विचारात घेतला फॉर एक्झाम्पल स्क्रॅम एफेथिलियम तर यामध्ये असणाऱ्या आहेत म्हणून याला आपण काय म्हणतो टाईप ऑफ अ टिशू लक्षात बघा म्हणजे सिंपल टिश्यू म्हणण्याचं कारण काय जरी याच्यात सहा प्रकार असले तरी एक टिशू आपण जर विचारात घेतलाय तर त्यातल्या सर्व सेल ज्या आहेत त्या अगदी एकसारख्या प्रकारच्या आहेत त्यानंतर ऑब्झर्व ऑब्झर्व अ स्लाइड ऑफ अ ब्लड स्मिअर अंडर कंपउंड मायक्रोस्कोप व्हॉट डिड यू आप सी आपल्याला सांगितलंय की ब्लड जे स्मिअर असतं म्हणजे रक्ताचं एक थेंब काचपट्टीवर घेऊन जर तो आपण पसरला आणि एक पातळ असा त्याचा लेअर तयार केला आणि तो जर मायक्रोस्कोप खाली ऑब्झर्व केला तर आपल्याला त्याच्यामध्ये काय काय घटक दिसतात हे ऑब्झर्व करायचं सेल्स ऑफ द डिफरंट टाईप्स देन कलर अँड शेप आर मिक्स टुगेदर हेन्स ब्लड इज अ टाईप ऑफ अ कॉम्प्लेक्स टिश्यू जर आपण मायक्रोस्कोपच्या खाली हे ब्लडचं रचना पाहिली संरचना पाहिली तर त्याच्यामध्ये अनेक प्रकारच्या ब्लड सेल्स आणि त्याचबरोबर घटक आपल्याला पाहायला मिळतात की ज्यांचा आकार वेगळा आहे रंग वेगळा आहे हे आपल्याला पाहायला मिळतंय